त्यांना देश सोडून पळावे लागणार संजय राऊत दोन हजार चोवीसच्या आधी नरेंद्र मोदी अमित शहापासून महाराष्ट्रात एकनाथ शिंदेपर्यंत सगळ्यांचे पासपोर्ट जप्त करा सगळ्यांचे पासपोर्ट काढून घ्या कारण त्यांना देश सोडून पळून जावे लागणार आहे अशी घणाघती टीका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केली आहे दादा 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 दा करत आयुष्य गेलं मग सुनील तटकरेंचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल सुनील तटकरे यांनी अप्रत्यक्षपणे खासदार सुप्रिया सुळे यांना लक्ष केलं आहे बारामतीत दादा 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 करत ज्यांचं आयुष्य गेलं मग अजित पवार यांच्या विरोधात अपात्रतेची याचिका दाखल करताना राजकीय विचार वेगळे असल्याचं सुचवलं असं म्हणत सुनील तडकरेंनी सुप्रिया सुळेंवर टीका केली आहे सभांवर घाला आरक्षणाचा तिढा सोडवा विजय वडेट्टीवार मराठा समाजामागे सत्तेतील माणूस आणि ओबीसी मागे दुसरा माणूस असावा असे बोलतात स्वतः मात्र हात गुंडाळून बसलेले आहेत खरे तर आता विविध इतर बाबी वाढवण्यापेक्षा सरकारने सर्व समाजाच्या सभेला बंदी घालावी व आरक्षणाचा तिढा दा सोडवावा असे मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी व्यक्त केले मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण मिळावे नारायण राणे मराठ्यांना यापूर्वी दिलेले सोळा टक्के आरक्षण मिळावे ही आपली भूमिका असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नंदुरबार येथे बोलताना केले विकसित भारत संकल्प यात्रेसंदर्भातील योजनांचा आढावा घेण्यासाठी मंत्री राणे शुक्रवारी नंदुरबारात आले होते त्यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते मेवण्यांसाठी काही पण करणाऱ्या सदावर्त्यांना मोठा धक्का सदावर्ते यांच्या कार्यशैलीवर रोष व्यक्त करून एकोणीसपैकी चौदा संचालकांनी त्यांच्या विरोधात भूमिका घेऊन संपर्क क्षेत्राच्या बाहेर गेले आहेत तेव्हा गुणरत्न सदावर्ते यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे बत्तीस वर्षाच्या पोरानं तुमची झोप उडवली भास्कर जाधवाने सत्ताधारांना टोले। महाराष्ट्राचे भवितव्य आदित्य ठाकरे आहेत राज्यात विविध पक्ष आहेत हे पक्ष सकाळ संध्याकाळ कुणावर टीका करतायत तर उद्धव ठाकरेंच्या सोबत आदित्य ठाकरेंवरही करतायत त्याला आदित्य ठाकरेंनी एकच उत्तर दिले पण बत्तीस वर्षाच्या तरुणाने तुमची झोप उडवली अशा शब्दात आमदार भास्कर जाधवांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला संजय राऊत यांच्या हिटलरवाल्या पोस्टमुळे इस्रायल संतप्त खासदार संजय राऊत यांच्या विधानावर इस्रायली दूतवासाने तीव्र आक्षेप घेतलेला आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार परराष्ट्र मंत्रालय आणि लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना लिहिलेल्या पत्रात दूतवासाने राज्यसभा खासदारांच्या जू समुदायाविरुद्धच्या नरसंहाराचे समर्थन करणाऱ्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे तुमचे सगळे कारनामे मला माहिती आहेत मनोज जरांगे यांचा भुजबळांना इशारा तुम्ही कुठे भाजी विकत होते कोणाकडे काय करत होते कोणत्या नाटकात काम केले कोणत्या सिनेमात काम केले कोणाचा बंगला हडप केला तुमचे सगळे कारनामे मला माहिती आहेत त्यामुळे आमच्या नादाला लागू नका ना असा इशारा मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांना दिला आहे मतदानानंतर काँग्रेस नेते बी आर एसमध्ये येतील तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचा दावा काँग्रेसचे उमेदवार निवडून आल्यानंतर आम्ही भारत राष्ट्र समितीत सामील होऊ अशी मतदारांनी ग्वाही देऊन असे सांगून मते मागत असल्याचा दावा भारत राष्ट्र समितीचे प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी शुक्रवारी केला आहे राजस्थान छत्तीसगडला चारशे पन्नास रुपयांना सिलेंडर मग महाराष्ट्राच्या जनतेने काय पाप केलं आहे काँग्रेसचा सवाल छत्तीसगड मध्ये चारशे पन्नास रुपयांना सिलेंडर देण्याचं सा आश्वासन भाजप नेते देत आहेत मग महाराष्ट्रात भाजपचं सरकार असताना येथे या गोष्टींची अंमलबजावणी का करत नाहीत असा सवाल नाना पटोले यांनी विचारलेला आहे मिशर्वर सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहत